अंजलि वांट्स ओके मैम, द एप्लीकेशन ऑफ द होम्योपैथिक रेमेडी इज सिकनेस सैटिस्फाइज दिस नेचुरल ससेप्टिबिलिटी नो मैटर हाउ लिटिल रिएक्शन ऑफ द रेमेडी डेवलप्स इन इन द प्रूविंग ऑन अ हेल्दी इंडिविजुअल द ससेप्टिबिलिटी इज ग्रेटली एसेंटुएटेड इन सिकनेस द इंडिकेशंस फॉर अ रेमेडी शो द ससेप्टिबिलिटी इन अ मार्क डिग्री एंड द पेशेंट विल रिस्पॉन्ड बिकॉज द सिमिलर पोटेंटाइज्ड रेमेडी is always stronger than the susceptibility so that is fully satisfies the morbid condition this satisfaction is based on a universal law governing the symptomatically similar remedy bas a patient bas. okay the application of homeopathic remedy is sickness when we are giving the similar medicine kay kay zalo to mai ithe वैक्यूम क्रिएट झाला होता पेशंट मध्ये त्या पेशंटला मेडिसिन कोणती दिली होती आपण की विच एक्झॅक्टली विच द पेशंट्स त्याचे सॉरी सिम्पटम्स त्याचे एक्झॅक्टली सिमिलर होते फॉर दॅट पर्टिक्युलर प्रूड मेडिसिन मग जेव्हा वेन वी आर गिविंग द सिमिलर मेडिसिन जेव्हा आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ द नॅचरल ससेप्टिबिलिटी वेन यू आर गिविंग द मेडिसिन तर ती रेमेडी कशी होते The application of homeopathic medicine remedy sickness satisfies natural susceptibility. So ती मेडिसिन जी आपण दिलेली आहे ती त्या व्हॅक्युमला फुलफिल करते इट सॅटिस्फाईज द नॅचरल ससेप्टिबिलिटी का बिकॉज दॅट नॅचरल ससेप्टिबिलिटी इज एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट ऑफ आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी म्हणून तिथे ती मेडिसिन बिकेम्स अ रेमेडी
No matter how little reaction of a remedy develop, improving on the healthy individual. जसं कोमलने विचारलं होतं ना की सगळे ससेप्टिबिलिटी तर व्हॅरी होते, ती तर मॅच होणं शक्यच नाही. तर आपण ससेप्टिबिलिटी म्हणजे त्याचे सिमटम्स आपण मॅच करत होतो, ते जर सिमिलर आहेत तर वी आर गिव्हिंग द मेडिसिन. इथे पण केंटनी तेच म्हटलंय की एक सेकंड. हॅलो, हा कोण, हा कुठून कुठून, नाही नाही नाही. सो ही सेड की द नो मॅटर हाऊ लिटिल रिॲक्शन ऑफ द रेमेडी डेव्हलप इन द प्रूव्हिंग ऑन द हेल्दी इंडिव्हिज्युअल. किती तुम्हाला 10 सिमटम्स मिळू दे की 15 सिमटम्स मिळू दे, द ससेप्टिबिलिटी इज ग्रेटली ॲसेंट्युएटेड इन द सिकनेस. तर सिकनेसमध्ये जे तुम्हाला मॅच होणार आहेत सिमटम्स, पण इट शुड बी द एक्झॅक्टली सिमिलर. इफ इट इज एक्झॅक्टली सिमिलर, देन दॅट मेडिसिन विल बिकेम अ रेमेडी. द इंडिकेशन ऑफ अ रेमेडी शो द ससेप्टिबिलिटी इज अ मार्क डिग्री अँड अ पेशंट विल रिस्पॉन्ड because of the similar potentized remedy is always stronger than the susceptibility so that it fully satisfied the morbid condition. मग जेव्हा तुम्ही ती मेडिसिन देत आहात, जी सिमिलर मेडिसिन तुम्ही देत आहात विथ द प्रॉपर पोटेन्सी, दॅट मेडिसिन जेव्हा त्या पेशंटच्या बॉडीमध्ये जाणार आहे तेव्हा ती काय करेल, इट विल फुल्ली सॅटिस्फाईड द मॉर्बिड कंडिशन. कसं? By developing the similar and stronger disease. And in this way, the natural disease will get overpower, which is weaker one, by a stronger artificial disease. That means there the vacuum will get fulfilled. And we said that ki now the morbid condition is satisfied, that susceptibility is satisfied by giving the similar potentized medicine. And tithe cure huil. सगळं तेच आहे, फक्त आपल्याला इथे काही काही शब्द वापरायचे आहेत. कोणते कोणते? तर ससेप्टिबिलिटी, सॅटिस्फॅक्शन, व्हॅक्युम, मॉर्बिड कंडिशन आहे. मोडस ऑपरेंडी ऑफ क्युअरच म्हणते. मोडस ऑपरेंडी ऑफ क्युअर होतं कसं? तर तिथे व्हॅक्युम क्रिएट होतं, त्या व्हॅक्युमला फुलफिल करायला वी हॅव टू गिव्ह द सिमिलर मेडिसिन. तसं आपण भूक लागली म्हणून आपण जेवलो होतो, तिथे हंगरचा एक व्हॅक्युम क्रिएट झालं होतं. तर इथे व्हॅक्युम कशाचं क्रिएट झालं आहे? तर मायझमचं ऑर एनी इन्फेक्शनचं, त्याला आपण मॉर्बिड कंडिशन म्हणतो. आता जसं आपल्याला भूक लागली होती म्हणून आपण जेवलो होतो, तसंच इथे आपल्याला काय घ्यायचं आहे? तर सिमिलर पोटेंटाइज मेडिसिन घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही आफ्टर युअर डायट यू फील द सटायटी, तसंच इथे काय होत आहे? त्या मॉर्बिड कंडिशनला सिमिलर मेडिसिन मिळाली की इट ऑल्सो फील्स द सटायटी. त्याला आपण कोणता शब्द वापरलाय? फुल्ली सॅटिस्फाईड. तर इथे जी नॅचरल ससेप्टिबिलिटी होती ती फुल्ली सॅटिस्फाय झाली आहे बाय युझिंग द सिमिलर पोटेंटाइज मेडिसिन. दस दिस सॅटिस्फॅक्शन इज बेस्ड ऑन अ युनिव्हर्सल लॉ गव्हर्निंग द सिमटमॅटिकली सिमिलर मेडिसिन. मग तुम्ही सटायटी किंवा जी ससेप्टिबिलिटी आहे ती कशी सॅटिस्फाय केली आहे? बाय गिव्हिंग द सिमिलर मेडिसिन. कळालं? Yes, ma'am. A patient may be susceptible to number of remedies, but the greatest, hey Bakkomal, tujha answer ithe dila hai tanni. A patient may be susceptible to number of remedies, but the greatest susceptibility is manifest in the most similar. मॉर्निंग डायरियाच्या मेडिसिन्स आपल्याकडे खूप आहेत. खूप आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी तुला मिळेल आहे, पण ती आर्टिफिशियल ससेप्टी शुड बी एक्झॅक्टली सिमिलर टू दॅट पर्टिक्युलर पेशंट. म्हणजे आपल्याला तराजूने मोजायचे नाही आहे, तर तिथे आपल्याला फक्त सिमटम्स मॅच करायचे. तर ज्याच्याशी मॅच होईल ती मेडिसिन आपल्याला द्यायची आहे. पण भलेही त्यांनी जसं आधी म्हटलं होतं की सगळेच्या सगळे सिमटम्स मॅच होणार नाही, दोन तीनच होतील, पण आपण ते दोन तीन कसे घेतो? कॅरेक्टरिस्टिक्स अँड पिक्युलियर घेतो. In other words, similimum, they could be influenced somewhat, however, they are nearly similar. So here in this paragraph, he shows that
की मॉर्बिड ससेप्टिबिलिटी किंवा जी ससेप्टिबिलिटी आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी आपण क्रिएट करतो व्हेन इट इज फुल्ली मॅचेस विथ द नॅचरल ससेप्टिबिलिटी अँड व्हेन यू आर गिव्हिंग द मेडिसिन दॅट मेडिसिन विल फुलफिल दॅट इट विल सॅटिस्फाय द ससेप्टिबिलिटी ऑफ दॅट पेशंट अँड फायनली द पेशंट विल क्युअर बट द रिक्वायरमेंट इज दॅट द मेडिसिन शुड बी प्रॉपरली सिमिलर अँड इट शुड बी पोटेंटाइज कळालं येस मॅम तेच 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 असतं फक्त शब्द आपल्याला वेगवेगळे वापरावे लागतात आहे मोडस ऑपरेंडी ऑफ क्युअरच ना बरोबर आहे की नाही मी म्हणते म्हणून हो नका म्हणून तुम्हाला कळत असेल तर हो म्हणा डोक्यावरून चाललं असेल तर परत सोप्या ह्याच्यात सांगते कारण दिस इज फिलॉसॉफी फिलॉसॉफी म्हणजे काय मी आधीच सांगितलं होतं गोल 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 फिरवतात असतो तोच पॉइंट फक्त नुसतं फिरवत राहतात आपल्याला उर्वी नाही का कोण आहे मग हॅलो मॅम हा वाचते आहे नेटवर्क आहे आहे मॅम वाच मॅम कुठून वाचू ससेप्टिबिलिटी कॅन बी इन्क्रीज ससेप्टिबिलिटी कॅन बी इन्क्रीज डिमिनिश ऑर डिस्ट्रॉइड इट देअरफोर बिकम्स अ स्टेट ऑफ लोअर रेजिस्टन्स ऑर अट्रॅक्शन डॉक्टर जे जे गार्ड विल्किन्सन एपिडेमिक मॅन And his visitation says one man आता इथे त्यांनी जे वर स्टेटमेंट केलं आहे एच ए रॉबर्टनी की ससेप्टिबिलिटी कॅन बी इन्क्रीज म्हणजे तुमची रिॲक्शन तुम्ही खूप हायर लेवलला नेऊ शकता की दॅट इज द हेल्दी कंडिशन की जिथे तुम्हाला कोणत्याही इन्फेक्शनचा त्रास होणार नाही कॉन्टेजियस डिसीजेस यू विल नॉट हॅव दॅट इज अ इन्क्रीज ससेप्टिबिलिटी डिमिनिश मीन्स दॅट इज इन द डिसीज कंडिशन की तुमची ससेप्टिबिलिटी सो लोअर दॅट एनिथिंग कॅन अफेक्ट युअर बॉडी अँड डिस्ट्रॉइड मीन्स इट इज टोटली नल किंवा काहीच तुमची रिॲक्शन जी असणार आहे टुवर्ड्स दॅट डिसीज यू आर मोर प्रोन टुवर्ड्स दॅट डिसीज इट इज टोटली डिस्ट्रॉइड सो दीज थ्री थिंग्स कॅन बी हॅपन विथ युअर ससेप्टिबिलिटी सो टू एक्सप्लेन दिस ही टेक द रेफरन्स फ्रॉम डॉक्टर जे जे गर्थ विल्कन्सन त्यांचा रेफरन्स घेऊन कशातून तर त्यांच्या पुस्तकातून दॅट इज द एपिडेमिक मॅन अँड हिज वेजिटेशन ह्या पुस्तकातून जे जे गर्थच्या डॉक्टर एच ए रॉबर्टनी खालचं एक्झाम्पल दिलेलं आहे की हाऊ द ससेप्टिबिलिटी इज इन्क्रीज हाऊ द ससेप्टिबिलिटी इज डिमिनिश अँड हाऊ इट कॅन बी डिस्ट्रॉइड बाय समथिंग सो टू एक्सप्लेन दिस डिस्ट्रॉइड झालं म्हणजे लोअर रेझिस्टन्स आहे लोअर्ड रेझिस्टन्स सो ही त्यांनी इथे खालच्या एक्झाम्पलनी एक्सप्लेन केलं आहे बाय टेकिंग द एक्झाम्पल ऑफ द स्कारलेट फीवर नाव रीड कळलं का आपल्याला पुढे काय काढून घ्यायचंय ते हो मॅम पुढे वाचा वन मॅन कॅचेस स्कारलेट फीवर फ्रॉम अनदर मॅन बट कॅचेस इट बिकॉज ही इज विज मॅनर टू द डिझीज विच टू हिम अलोन इज विज मेजर हिज नेबर डज नॉट कॅच इट हिज स्ट्रेंथ पासेस इट बाय एज नो कन्सर्न ऑफ हिज It is the first man's foible that is the prime reason of his taking the complaint. He is the vacuum for its pressure. The cause why he succumbed was in him long before the infector appeared. Susceptibility to a disease is sure in the individual or his race to be that disease in time. Susceptibility in organism, mental or bodily is equivalent to state. Bas. State involves Bas. The attitude. Bas. Thank you. So, by giving the example of scarlet fever, then it increase and diminish susceptibility explain ke liye.
सो वन मैन कैचेस स्कारलेट फीवर फ्रॉम द अनदर मैन. आता दिस इज अ कॉन्टेजियस डिसीज, दिस इज अ इन्फेक्शियस डिसीज. एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला तो झाला, बट कॅचेस इट बिकॉज का, ही इज अ वीस मायनर टू द डिसीज. वीस मायनर म्हणजे ही इज मोर प्रोन टू द डिसीज, विच टू हिम अलोन इज अ वीस मेजर. म्हणजे त्याला देणारा जो होता तो पॉवरफुल होता आणि जो घेणारा होता तो वीक होता, म्हणून त्याला तो डिसीज मिळाला. बाकीच्यांना नाही मिळाला तो. हिज नेबर डज नॉट कॅच इट. दहा लोक तिथे बसले होते, एक तिथे दहा लोकांचा ग्रुप होता, त्या दहापैकी एका माणसाला स्कारलेट फीवर होता. तो एक जो माणूस होता तो वीस मेजर होता, म्हणजे तो पॉझिटिव्ह होता फॉर दॅट पर्टिक्युलर पेशंट आणि तो स्ट्रॉंगर डोनर होता. आणि एक त्यातला एक जो होता राहिलेला, एक दहापैकी एक जो होता तो पेशंट होता, म्हणजे नऊ जण नॉर्मल होते. आता ह्या नऊ पैकी जो एक माणूस होता तो होता वीस मायनर, की त्याची ससेप्टिबिलिटी खूपच कमी होती, त्याची ससेप्टिबिलिटी, तो ही इज मोर प्रोन टुवर्ड्स द डिसीज. त्यामुळे काय झालं, या मेजरनी त्या मायनरला तो डिसीज ट्रान्सफर केला, त्यांनी तो डिसीज त्या मेजरकडनं घेतला. आता झाले आठ लोक राहिलेत, एक होता मेजर, एक होता मायनर, किती राहिले, दहापैकी आठ जण राहिले. ते जे आठ जण होते त्यातलं कोणालाही स्कारलेट फीवर झाला नाही. हिज नेबर डज नॉट कॅच इट, हिज स्ट्रेंथ पासेस इट बाय ॲज नो कन्सर्न ऑफ हिज. ते बाकीचे आठ लोक तिथे बसूनही निघूनही गेले जसं काही त्यांना काही कन्सर्नच नव्हता, पण हा जो एक सापडला त्याच्यात, हा होता विस मायनर. इट इज द फर्स्ट मॅन फोएबल दॅट इज द प्राईम रिझन ऑफ टेकिंग द कंप्लेंट. त्याचं प्राईम रिझन काय होतं टेकिंग द कंप्लेंटचं, की देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ व्हॅक्युम. त्याच्या बॉडीमध्ये त्या इन्फेक्शनमुळे एक व्हॅक्युम क्रिएट झालं आणि त्यामुळे ही इज मोर सकम फॉर दॅट पर्टिक्युलर इन्फेक्टर. तो त्याच्याकडे प्रोन झाला त्या स्कारलेट फीवर पॉझिटिव्ह माणसाकडे. का, तर ससेप्टिबिलिटी टू द डिसीज इज शुअर फॉर दॅट, ही इज मोर ससेप्टेबल टू दॅट पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल फॉर दॅट पर्टिक्युलर डिसीज ॲट दॅट टाईम. त्यांनी आधी सांगितलं होतं ना की टाईमनुसार प्लेसनुसार ते चेंज होतं, तर ह्या माणसाची कॅपॅसिटी प्रोन टुवर्ड्स द डिसीज जास्त होती ॲट दॅट पर्टिक्युलर टाईम, आणि म्हणून त्या एकाच माणसाला, त्या पूर्ण ग्रुपमधून एकाच माणसाला स्कारलेट फीवर झाला. कळतंय? यस मॅम. यस मॅम. सो वीस मेजर म्हणजे इन्फेक्टर आणि वीस मायनर म्हणजे तो पेशंट. तर त्यालाच काय झाला, बिकॉज ही इज मोर सकम टुवर्ड्स दॅट डिसीज, टू दॅट इन्फेक्टर. वाय? बिकॉज द व्हॅक्युम इज क्रिएटेड बिकॉज ऑफ द डिमिनिश ससेप्टिबिलिटी. क्लिअर? यस मॅम. यस मॅम. सो व्हॉट थ्री थिंग्स वी हॅव लर्न टुडे, पटकन सांगा. तुमचा मध्ये कसा क्लास आहे? ससेप्टिबिलिटीचं प्रूविंग मध्ये बघितलं आणि आता हे ससेप्टिबिलिटी ऑफ चिल्ड्रन आपण आधी बघितलं, की दे आर मोर प्रोन फॉर द कॉन्टेजियस डिसीज. देन वी हॅव सीन द ड्रग प्रूविंग, वी आर कन्सिडरिंग आर्टिफिशियल ससेप्टिबिलिटी. इन द सिकनेस वी आर कन्सिडरिंग नॅचरल ससेप्टिबिलिटी. And susceptibility can be increase and diminish. बरोबर आहे? हो. मॅम, हां. मॅम, susceptibility म्हणजे action reaction towards the influence. हां. बरोबर. पण susceptibility म्हणजे idiosyncrasy आणि indisposition मध्ये जे signs and symptoms येतात ते susceptibility मुळेच येत आहे ना? Idiosyncrasy का त्याला येते, कारण he is ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, खूप ससेप्टेबल आहे तो. हायएस्ट डिग्री ऑफ ससेप्टेबिलिटी टुवर्ड्स एनी इन्फ्लुएन्स. आणि इनडिस्पोजिशनची डिग्री ऑफ ससेप्टेबिलिटी प्रत्येक वेळेस तेवढी असते असं नाही, ती चेंज होते. त्या पर्टिक्युलर टाइमला ती हायएस्ट असेल तरच तो डिस्पोज होणार, अदरवाईज नाही. पण इडिओसिंक्रेटिक प्रत्येक वेळेसच होणार, कारण त्याची हायएस्ट डिग्री ऑफ त्याला रिॲक्शन द्यायची सवय असते टू एनी इन्फ्लुएन्स. हॅलो. हा बोल ना. मॅम आवाज येत नाहीये. नाही काहीच नाही ऐकू आलं. हॅलो.
ऐकू येत नाहीये कोणाला? आता आता आला मॅम आवाज तुमचा. इडिओसिंक्रसी मध्ये काय होणार? हायएस्ट ससेप्टिबिलिटी असते फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग, त्यामुळे तो प्रत्येक वेळेसच साइन्स अँड सिम्पटम्स डेव्हलप करणार. इनडिस्पोजिशन मध्ये प्रत्येक वेळेस तसं होणार नाही, टाइम आणि प्लेस नुसार ते चेंज होईल. तर जेव्हा तो मोर प्रोन असेल तेव्हाच त्याला त्रास होणार, अदरवाइज नाही. हो कळलं. चलो लीव द मीटिंग अँड गो फॉर द मॅट्रिमेडिका क्लास. इफ यू हॅव एनी क्वेरी मेसेज करा किंवा उद्या विचारा. ठीक आहे. ओके.